हा सगळा राडा आणि हे सगळं कष्ट आणि माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य घ्या. सगळा खेळ खंडोबा झालेला आहे. हे सर्व काय आहे अनु? हे सगळं कशाची तयारी आहे ही? काहीतरी विशेष असं बनतय दिसतय. काय बनवणार आहेस? हा तर हा ब्लॉग आजचा म्हणजे आज रात्री आणि उद्याचा जे काही याला काय म्हणायचं का अनु माझ्या लक्षात येत नाही. हा इडली बनवताना आणि इडलीची जी काय प्रोसेस आहे तिने काय सांग. तिथे उशीर बसून मोबाईल चापचलो. आता आलं बारीक केलं तांदूळ ते सगळे केल्यावर झालं का सगळं हे झालं याला काय काय नाही नाही बर काय बनवणार आहे ते तर अगोदर सांग. इडली आणि डोसा. ओके तर असा म्हणजे तशी सुग्रण खूप सुग्रण आहे ही है ना. सुना असं म्हणू नको पुन्हा. पुन्हा दाखवलं होईल गुन्हा आहे ना. बर यासाठी जी काही पद्धत तू वापरलेली आहे अनु ती पद्धत थोडीशी सांग. म्हणजे साधारण ऐकून घे ना मी काय म्हणतोय ते. सर्व लोकांना माहिती आहे याची रेसिपी वगैरे परंतु ज्या लोकांना माहीत नाही नव्यानं माहिती आहे पण तू कसं बनवले जरा थोडस सांगशील का थोडक्यात. आपलं तांदूळ घ्यायचं जेवढं लागतंय तेवढं. थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि थोडासा पोहा. हो का आणखी काय तेवढंच आणि मीठ टाकायचं सगळ्यांना. चवीनुसार मीठ पण टाकायचं का? म्हणजे मीठ टाकावं लागतं का? नाही टाकलं तर चालत नाही. टाकावंच लागेल हो का? ओके पीठ तयार झालेलं आहे असं अनुज म्हणणं आहे. आता यामधलं मला काही माहीत नाही फक्त आता सकाळी बनवलेलं जे काही असेल म्हणजे आता छानच बनवशील तू त्यात काय वाद नाही. तशी अरे काय म्हणायचं त्याला असं हातावर तुझ्या काय म्हणायचं का त्याला असं. मग तुला आचारीच बनवाव काय? माझी तरी इच्छा अशी आहे. होय बघ आचारी असो. तर मगापासून ती मिक्सरचा आवाज लईच येत होता त्यामुळं मी काय व्हिडिओ बनवला नाही. आता सगळं झाल्यानंतर काय करत होतो तर आणखी यामध्ये उद्या कशी इडली आणि डोसा बनणार आहे अनु? कशी बनवणार आहे? अगं तुझी पद्धत ग बनवण्याची छान बनवते का धडाचा युज करते दाखवायला पाहिजे ना. तू ओके अनु पीठ हे झालं की वाढलं की लिंबू आहे ना का? काल थोडं वाटतं फुगले आता. यात पीठ आहे त्याला काय केले सर? आधी भांडला तेल लावून घ्यायचं म्हणजे खाली चिटकत नाही. ते तेल लावले ना त्याला. आता चालू आहे इकडे तुरीची डाळ सांबारसाठी. सांबार इकडे बनवायला चालला गरम पाणी आणि काय अजून विशेष? काय थोडी मदत करू लागत
काय तर तर करा लागला लावली काय सका सका मसाल्याचा कांडा कुटा आहे का नाही त्यामध्ये काय आहे लसूण आलं कुठन आलं शेतातून चांगलं कांदा कट केला काय याला सांग तर काय कसं बनवणार आहे तिथं सांबर कसं बनवणार आहे सांग आता डाळ शिजवले तिथं कांदा जिरं मोहरी आलं लसूण पेस्ट सांबार मसाला चटणी मसाले झालं आयला काय भारी समजावून सांगितलं ग लगेच समजतय बघ असं जर सांगितलं का आहे का नाही किती गोड समजावली ग तू थँक्यू काय शिजले की काय आहे म्हणून विचारावं लागलं आता काय बोल सांग की फुगलेत आपले छान फुगले की नाही म्हणत होती की ती कच्च पेट म्हणत होती फायनली झालंय आपलं नाश्त्याचा बेत तयार म्हणजे आता हे तरी झालंय त्यासोबत आता सांबर अजून बनणार आहे बनल्यानंतर मग यासोबत अजून याला इडली म्हणायचं आहे ना अजून दुसरा डोसा पण येणार आहे यासोबत थंड होऊ द्या तारा थोडस थंड होऊ द्यायचं त्यानंतर यातून बाहेर काढायचं ही काय सांगायची गरज आहे का ही चिंच कुठनं पैदा केली एकदा व्हिडिओ काढायला गेला आणि त्याला झालं असेल तर मग व्हिडिओ बेगम साहेबा लय गा साईज लय पुसायचं चालाय प्रोसेस कशामुळं इडली काय काय इथं गॅसवर असते का इथं खाली असते इडली आणि एवढी सगळी भांडी इडलीच आणि एवढ्या भांड्याचा काय संबंध आहे बस सगळं झालं तू दाखवली का इडली खाता नाही कशी झाली होती बघा इकडे बघून बोल की इकडे बघून बोल की बघा आवडलंच लाईक करा कमेंट करा ज्याने ज्याने कोणी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्याने सबस्क्राईब करा कमेंट करून सांगत जा चालते बाय इकडे झालंय का